नमस्ते पालकांनो संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी बा मराठीचा विषय अभ्यासणार आहोत ठीक आहे फक्त मराठीवरती हा व्हिडिओ बनवतो आहे तर ह्याच्या आधीच्या मराठीमध्ये ठीक आहे तर हा स्वाध्याय मुलांनी छान पूर्ण केलेला होता आणि पडघमवरती ती प्री पडली ठीक आहे कवितेचाही खूप छान सराव करून घेतला होता त्याचे व्हिडिओ आणि जे काही अभ्यास केलेले फोटो आहेत ते मला मिळालेले होते ठीक आहे या मराठीमध्ये हे चालत नाही आहे हायलायटर ठीक आहे तर समजून घ्या माझ्या माउस पॉईंटर कुठं फिरतोय तिथं तिथून मी काय सांगणार आहे ते त्या पा, माऊस पॉईंटरनुसार समजून घ्या ठीक आहे जिथं फोटो आहे तिथं हा चालतोय पण ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी हा आई लाइटर चालत नाही ठीक आहे चला मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आम्ही बातमी वाचतो ठीक आहे काय बघायचं आहे आम्ही बातमी वाचतो चला काय बातमी बघा एक सेकंड हां ठीक आहे <laughs> मुसळधार पावसाने वरोरा जन्मय ठीक आहे तर ह्याचा सराव आणि अभ्यास मुलांकडनं कसा करून घ्यायचा आहे बघा पहिल्यांदा वाचायला सांगितलेलं आहे पूर्णपणे या बातमीचं वाचन मुलांकडनं करून घ्यायचं ठीक आहे आणि त्याच्यावरती आधारित खाली स्वाध्याय आहे ठीक आहे ह्या प्रश्नाची उत्तरं घ्यायची आहेत त्यामुळे बातमी वाचताना मुलांकडून बारीक बारीक गोष्टींचं वाचन घेतानाच प्रश्नाचा सराव करून घेतला तर बरं होईल म्हणजे कसं मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा काय असणार आहे मग एक ठिकाण असणार आहे की जे जलमय झालं आहे ठीक आहे अशा पद्धतीत बघा वरोरा तारीख आठ ठीक आहे वरोरा ठिकाणावरून ही बातमी आलेली आहे आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जन्मय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला ठीक आहे दुपारी चारच्या सुमारास पाऊस चालू झाला पाऊस कधी चालू झालेला आहे हा दुपारी चारच्या सुमारास आणि त्यानं कोणता परिसर जन्मय झाला आहे संपूर्ण वरोरा परिसर हा जन्मय झालेला आहे सुरुवातीला भरभूर पाऊस होता ठीक आहे एकदम मोठा पाऊस आला आहे का नाही सुरुवातीला भुरभूर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले पाच वाजल्यापर् पाच वाजेपर्यंत पाऊस हा खूप मोठा सुरू झाला आणि त्या पावसामुळे कोणते कोणते परिसर तुडुंब पाण्याने भरले बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत हे परिसर पाण्याने तुडुंब भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावरती गेलेले लोक शाळेतील मुली आपापल्या आप ठिकाणी अडकून पडली होती ठीक आहे तर पूर्ण संपूर्ण जुलै महिना जो आहे त्या जुलै महिन्यामध्ये वरोरामध्ये काहीच पाऊस झालेला नव्हता त्यामुळं त्या, त्या लोकांनी बाहेर जे कामाला वगैरे जातात लोक किंवा शाळेला गेलेली मुलं त्यांनी छत्रया रेनकोट हे बारदाने सोबत नेलेले नव्हते त्यामुळे ती मुलं काय झाली जिथं होती तिथंच अडकून पडली सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले काय प्रश्न तयार होईल मग लोक घरी कधी परतू लागले साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यानंतर वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते वरोऱ्यामध्ये पाऊस होता पण बाकीच्या ठिकाणी कोणते दोन ठिकाण होते भद्रावती तालुका आणि चंद्रपूर जिल्हा या भागामध्ये काहीच पाऊस पडलेला नाही उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे ठीक आहे तर उद्या दुपारपर्यंत संपूर्ण कोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे ठीक आहे ह्याचं पूर्णपणे वाचन करून घ्या मुलांकडनं एक दोनदा तीनदा चारदा कारण जर जेवढं चांगलं वाचन करून घेतील तेवढं त्यांना ह्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून जातील ठीक आहे आणि वाचन झाल्यानंतर मगच स्वाध्यायकडे यावं आणि त्याचवेळी मग स्वाध्यायतली प्रश्नाची उत्तरं पटपट 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 पट, पट, सांगता येतात बघा काय आहे मी सांगतो ओरली अ काय पहिला प्रश्न बातमी कशाविषयीची आहे ठीक आहे बातमी ही वरोरा परिसरात जल्मय झाल्याची बातमी आहे मुसळधार पावसाने वरोरा जलमय ठीक आहे अशा पद्धतीची बातमी आहे बातमीचे शीर्षक काय शीर्षक म्हणजे त्याचं मेन टायटल बघा हे वरो मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे बातमीचं शीर्षक शीर्ष शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा ह्या शीर्षकावरून आपल्याला काय कळलं तर दिलेली बातमी ही पावसाविषयी आहे तर ह्याच पद्धतीचं दु दुसरं शीर्षक काय तयार होईल हे शीर्षक काय आहे मुसळधार पावसाने वरोरा जन्म आहे तर दुसरं एखादं शीर्षक सांगा वरोरा परिसरात खूप मोठा पाऊस झाला ठीक आहे किंवा खूप जुलै महिन्यानंतर वरोरा परिसरामध्ये पावसाची हजेरी अशा पद्धतीतले शीर्षक तुम्ही टाकू शकता वरोरामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले मी बातमी वाचत सा असतानाच सांगितलेलं आहे की प्रश्नाचं उत्तर प्रश्न कसे तयार करायचे ठीक आहे इथे दिलेलं आहे वरोरामध्ये ज्यावेळी मुलं हे चांगलं वाचन करून घेतील त्यावेळी ते त्यांना लगेच लक्षात येईल बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शैक्षक वसाहत या ठिकाणी पाणी तुडुंब भरले वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते कोणत्या जिल्ह्यात असणार आहे अर्थातच हे चंद्रपूर जिल्ह्यातला असणार आहे इथे दिलेलं आहे बघा वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते या वाक्यावरून हे लक्षात येते ही बातमी कोणत्या महिन्यातली आहे ते कसे ठरवले ठीक आहे ज्यावेळी मुलांचं ही बातमी वाचन अत्यंत बारकाईने होईल किंवा जेवढं जास्त प्रमाणात वाचन होईल त्यावेळी लगेच लक्षात येईल की ही बातमी ही जुलै नंतरच्या महिन्यातली आहे कारण जुलै महिन्यामध्ये पाऊस नाही पडला म्हणजे आता हा कोणता महिना असणार आहे ऑगस्ट महिना आणि त्यामध्ये किती पाऊस पडला हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते कोण कश ते कसं ठरवलं तर इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते बरोबर आहे ठीक चला वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा लिहा त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा जोड शब्द शोधायला सांगितलेलं आहे ते अधोरेखित करून वहीत पण उतरवून घ्या आणि त्याचं वाचन घ्यायला सांगितलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीत बात बात ही बातमी होती याचं वाचन घेतलं चांगलं की मग ह्या बातमी कशाची होती काय होती सगळं आपल्याला लक्षात येत आहे ठीक आहे ठीक आहे थांबूया आपण इथं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही असेही बोलतो हा भाग अभ्यासून घेऊया ठीक आहे काय अडचण असेल तर कमेंट मेसेज करून विचारू शकता ठीक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा ठीक आहे थांबूया आपण धन्यवाद